काका पुतण्यातील संघर्ष राज्याला काही नवा नाही. राज ठाकरे धनंजय मुंडे ही झाली त्याची प्रातिनिधिक उदाहरणं. पण आता 40 वर्षांपासून बीड जिल्ह्याच्या राजकारणावर हुकूमत गाजवणाऱ्या क्षीरसागर घराण्यातही भाऊबंदकी सुरू झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर या काका पुतण्यातील कलगीतुरा आता रंगू लागला आहे. गेल्या 40 वर्षांपासून बीड जिल्ह्याच्या राजकारणात क्षीरसागर घराण्याचा दबदबा राहिलाय. दिवंगत माजी खासदार केशरबाई क्षीरसागर यांच्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी राजकारणाचा वारसा पुढे सुरू ठेवला. त्यांचे दुसरे बंधू भारतभूषण क्षीरसागर हे 30 वर्षांपासून बीडचे नगराध्यक्ष आहेत, तर पुतणे संदीप क्षीरसागर हे जिल्हा परिषदेमध्ये सभापती. मागील विधानसभा निवडणुकीनंतर क्षीरसागर यांच्या अभेद्य अशा बंगल्याला तडे जायला सुरुवात झाली आहे. 40 वर्षात आडसकर असोत की पंडित किंवा दिवंगत गोपीनाथ मुंडे, या सर्वांनी क्षीरसागर घराणं राजकारणातून हद्दपार करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यात ते यशस्वी झाले नाही. आजही जिल्ह्यात क्षीरसागर घराण्याचं नेटवर्क आहे, मात्र सध्या या घराण्यात महाभारत सुरू झालंय. काका जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन पुतणे संदीप यांनी नगरपालिका निवडणुकीपासून आपली वेगळी चूल काकूनाना आघाडीच्या नावाखाली मांडली. त्यात त्यांना मोठं यश मिळालं. नगरपालिकेत 50 पैकी 20 नगरसेवक आणि उपाध्यक्षपदासहित 4 सभापतीपदं ताब्यात आली. संदीप यांनी हाच प्रयोग जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सुरू केलाय. काकूनाना आघाडीची स्थापना ही मतभेदातून झाली नाही, तर आम्ही लोकाग्रस्तव आघाडी स्थापन केली आहे. लोकांच्या विकासासाठी आम्ही काकासारखे मुंबईला राहत नाहीत तर बीडमध्ये राहून लोकांचे प्रश्न सोडवतो, असं सांगत संदीप क्षीरसागर यांनी आपल्या काकांना खोचक टोला लगावलाय. ह्या बंड सत्तेसाठी नाही, लोकांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. लोकांनी आम्हाला सांगितले, लोकांनी आम्हाला बीड शहर नगरपालिकेमध्ये हा निर्णय सांगितला होता की तुम्ही एक पॅनलच्या मार्फत शहरामध्ये उतरा, आणि तसा प्रतिसाद लोकांनी दिला. 1000 मतांनी जरी माझे वडील पडले, उमेदवार पडले असतील, तरी पण सगळ्यात जास्त उमेदवार हे काकूनाना विकास आघाडीचे आम्हाला निवडून 20 नगरसेवक आम्हाला निवडून दिलेले. बीड जिल्ह्यामध्ये ज्या सर्व लोकांची मॅच फिक्सिंग प्रत्येक इलेक्शनमध्ये व्हायची, ती लोकांना आता नको आहे, आणि त्याचा प्रतिसाद आम्हाला शहरामध्ये भेटला आणि ग्रामीणमध्ये सुद्धा भेटतो आहे. आम्हाला पूर्णपणे भरोसा आहे की काकूनाना विकास आघाडीचे जेवढे पण आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत, या जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष करायची भूमिका काकूनाना विकास आघाडीचे उमेदवार निश्चितपणे करतील. माझे काका खुद बोलतात की 20 वर्षापासून मंत्रीपद त्यांच्याकडे होतं, आणि ते त्यांच्या भाषणात म्हणतात की विकासाचा अनुशेष आपल्याला भरून काढायचा आहे. मग आता 20 वर्ष मंत्री असताना सुद्धा अजून इतके दिवस जर अनुशेष भरून काढला नसता, तर लोकांनी आम्हाला हा पर्याय म्हणून निवडलेला आहे. रस्ते, पाणी, वीज या समस्यावरतून आम्ही लोकांमध्ये राहून आणि इथे राहून आम्ही काम करणार आहोत. राज ठाकरे, धनंजय मुंडे या पुतण्यांच्या बंडानंतर आता हे तिसरं बंड आहे. या राजकीय आखाड्यात नौखा पुतण्या काका जयदत्त क्षीरसागर यांना चितपट करतो की अनुभवी काका संदीप यांना धोबी पछाड देतात, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. विकास माने, साम टीव्ही, बीड.